नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकानं धडक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी रात्री शहरातील बाजारपेठेमध्ये गर्दी करणाऱ्या तसंच विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडीशी घटली असली तरी मृत्यूचे आकडे हे चिंता वाढवणारे असल्यानं आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शनिवारी दिवसभरामध्ये 186 कोरोनाचे नवे रुग्ण दाखल झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 1140 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दररोज नव्यानं दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णाची संख्या ही घटली असली तरी मात्र मृत्यूचे आकडे हे चिंता वाढवणारे आहे. शनिवारी एका दिवसात 6 जणांचा तर एका आठवड्यात तब्बल 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असली तरी नागरिक नियमांचे पालन करत नसल्यानं पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकानं कारवाया सुरू केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी रात्री शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. तसंच गर्दी होणाऱ्या ठिकाणच्या हॉकर्स तसंच दुकानदारांना देखील समज देण्यात आली असून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिला आहे. अहमदनगर शहर विभागातील अहमदनगर शहर मधील सर्व सन्माननीय नागरिकांना मी आवाहन करतो की जे शासनाने जे नियम केलेले आहेत, आता जे संचारबंदी केलेली आहे आणि जे नियम आहेत की गर्दी करू नये, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सचा वापर करावा, हे नियम आपण पाळावेत. हे जर नियम आपण पाळले नाही तर थोड्याच दिवसात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण करावी लागणार आहे शासनाला. आम्ही शासनांच्या जे नियम आहेत, आता आम्ही महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत अतिक्रमण विभागाचे इताबे साहेब यांच्यासोबत कापड बाजार इथे कारवाई केली की आम्ही कारवाई केली म्हणजे इंटिमेशन दिलेलं आहे त्या लोकांना की त्यामुळे ती लोकांची जी गर्दी होती आणि ते सुपर स्प्रेडर आहेत, हे जे आहेत हॉकर्स ते सुपर स्प्रेडर आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ते काळजी घेत नाही आहेत. लोक तिथे येत आहेत आणि विशेषतः ते अतिक्रमणात आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामुळे खूप लोकांची गर्दी होती आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे. उद्या प्रशासकीय सर्व अहमदनगरातले महानगरपालिका याच्या प्रशासकीय स्तरावर एक पुन्हा एकदा एक निर्णय होईल की ह्या बाबतीत काय करायचं आहे. माननीय पोलीस अधीक्षक सरांचे जे आदेश, मार्गदर्शन आणि सूचना आहेत त्याच्यानुसार आपण हे जे विना मास्कच्या कारवाया करत आहोत, जिथे कार्यालय आहेत
किंवा पार्टीवाला आहेत, फंक्शनवाला आहेत, तिथं 50 पेक्षा जास्त असते तर तिथं कारवाई करत आहोत. दुसरी गोष्ट, रात्रीचे 10 ते 5 ह्या वेळात संचारबंदी आहे. ते संचारबंदीचं पालन हे पूर्णतः व्हावं यासाठी वेगवेगळ्या टीम आपण पोलीस स्टेशनच्या आणि इतर टीम नेमलेल्या आहेत, ती कारवाई करत आहोत. आणि यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागाचा प्रमुख म्हणून मी सुद्धा रस्त्यावर येऊन या कारवाया करीत आहे. सगळ्या आस्थापना ह्या सकाळी 9 ते रात्री 9 दुकानं जी आहेत ती सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेतच चालू राहतील. त्याच्यानंतर संचारबंदी जी आहे ती आपण 9 ते 5 नाही आहे, 10 ते 5 आहे, रात्री 10 ते 5 आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व आस्थापनांना किंवा व्यापारी असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांना इन्टिमेशन दिलेलं आहे की आपण याचं पालन करावं, अन्यथा सक्त कारवाईला सामोरं जावं. दरम्यान आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 73,282 असून उपचार सुरू असलेले रुग्ण हे 1,015 इतके आहे, तर मृत्यू 1,140 असून एकूण रुग्णसंख्या ही 75,437 इतकी झाली आहे. वृत्तसंपादन विभाग, ATV News, अहमदनगर.